यातूनच अजून एक महत्त्वाची बातमी येते आहे. साहित्य संमेलनात कोरोनाची एंट्री झाली आहे असं बघायला मिळतंय, कारण साहित्य संमेलनात उपस्थित असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ चाचणी करण्यात आली. संमेलनाचा अखेरचा दिवस असल्यानं गर्दी बघायला मिळतीय आणि नाशिक साहित्य संमेलनात त्यामुळे चिंता वाढलेली आहे. आजचा रविवारचा सुद्धा दिवस आहे आणि त्यामुळे सुद्धा आज गर्दी आहे साहित्य संमेलनात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कोरोनाचे रुग्ण दोन आढळलेले आहेत, कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळलेत असं कळतंय, काय सांगाल? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की प्रचंड मोठी गर्दी या साहित्य संमेलनाचा अखेरचा आणखी तिसऱ्या दिवशी झाली आहे. खरं तर प्रवेशद्वारापाशी विशेष सुविधा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला ज्याचे दोन व्हॅक्सिनेशन झाले आहे त्यालाच आतमध्ये घेत आहेत आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाची अँटीजेन तपासणी सुद्धा केली जाते. या मोठ्या गर्दीमध्ये या दोन जणांची तपासणी जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे. जरी ते असिम्प्टोमॅटिक असले तरी प्रचंड मोठ्या गर्दीमध्ये दोन पॉझिटिव्ह येत आहे. आणखी यामुळे त्यांना तत्काळ आरोग्य निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेलं आहे. एकीकडे ओमायक्रॉनचा धोका, महाराष्ट्रात सुद्धा सापडलेले रुग्ण, नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी अखेरच्या दिवशी झालेली ही गर्दी आणि याच गर्दीमध्ये झालेल्या आरोग्य तपासणीमध्ये दोन जणांना पॉझिटिव्ह सापडणं, यामुळे काहीच भीतीचं वातावरण निश्चित निर्माण झालंय. चिंता अनेकांना वाटते आणि याचमुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जे जे करता येईल तो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतोय. आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. नक्की प्रशांत, आभार आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.